आणि ते मागे ते म्हणून अफवा पसरवत आहेत की मी भाजपमध्ये जाणार आहे. काँग्रेसने जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये नाही. माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे, कारण का मी सर्वधर्म समभावमध्ये विश्वास ठेवते, कारण का मी संविधानात विश्वास ठेवते, कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते, म्हणून मी काँग्रेसची आणि शेवटपर्यंत राहणार आहे. कारण का काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो. दीन दलित महिला अल्पसंख्याक गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं. आणि म्हणून आज लोकांना पण आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळत आहे. नाहीतर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा. बीजेपी फक्त दोन लोकांचा वाली आहे, अदानी आणि अंबानी. आपण मायबाप सरकार म्हणतो पण ते मायबाप फक्त त्या दोन लोकांचे, आपलं मायबाप नाहीये. आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहे, कारण का लोकशाही आहे, हुकुमशाही नाहीये कोणाची. मी आमदार खासदार माझ्या घरी असेल, इकडे मी तुमची नौकर आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षात आहे. कारण का काँग्रेस पक्ष लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो, पण चाबूक तुमच्या हातात असतं, छडी तुमच्या हातात आहे, हे मी आम्ही मानून चालतो. मला काही सत्तेशी घेणं देणं मी लहानपणापासून बघितलं. मला टक्केवारी करायची नाही कारण का मी ठेकेदार नाही आहे. मी आज एक कार्यकर्ती म्हणून तुमच्या समोर उभी आहे आणि म्हणून कामं करायची आहेत, कामं करून जो समाधान मिळतो. आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल, दुष्काळाने ग्रस्त असेल, गरीब असेल, नोकरी नसेल, आरक्षणासाठी वन वन फिरत असेल, तर आम्ही नाही का हो तुमच्यासोबत उभे राहणार. आणि म्हणून मी निर्णय घेतला, आम्ही तुमच्यासोबत आहोत हे कधी विसरू नका. काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्यासोबत आहे. पण मी येणकी गावाला विनंती करते, मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं, मला माहीत नाही काय कारण होतं ते. पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मतं विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो, हे लक्षात घ्या. डॅमेज त्याला डॅमेज करतो आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही. ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस, आणि मग जो विरोधात आहे जो तुमच्यावर अन्याय करतो तोच पक्ष निवड. म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते, कुऱ्हाड मारून घेऊ नका. हा विजय तुमचा आहे, हा विजय तुमचा झाला पाहिजे. आणि म्हणून नीट विचार करून, योग्य तो विचार करून संविधानासाठी, लोकशाहीसाठी, गोरगरिबांसाठी, आरक्षणासाठी, दीन दलितांसाठी, आवाज न घोटणाऱ्यांसाठी आपल्याला ह्या वेळेस काँग्रेस शिवाय पर्याय नाहीये. एवढंच या ठिकाणी सांगते. तुम्ही तो सुज्ञ विचार करा. तुम्ही दोन्ही दिवस बघितले, तुम्ही बीजेपीचे पण बघितले आणि काँग्रेसचे पण बघितले. आणि आता तुम्हाला कळून चुकतं की काँग्रेसचे दिवस चांगले तर होते, आपलं ऐकायला तर कोणतरी होत. आणि म्हणून सुज्ञ असा विचार ह्यावेळेस तुम्ही कराल एवढीच आशा बाळगते. एक नागरिक म्हणून, एक समाजसेविका म्हणून मी सदैव, मी तर आहेच, तुम्ही मला सांगू तरी मी करणार, आता मी मागे हटणार नाही. कारण का हा माझा काम करणं माझा धर्म आहे. मी धर्म जात पातीवर राजकारण करत नाही. कामावर माझ्या लोकांनी मला तीनदा निवडून आणलं आणि एकमेव कामच आहे माझ्याकडे. आपलं माझं आणि तुमचं नातं विश्वासाचं आहे आणि विश्वासाची नाती ही रक्ताच्या नातीपेक्षा घट्ट असतात. आणि विश्वासघात मी कधीच करणार नाही. जो विश्वास सार्थ करून दाखवणं ही माझी जबाबदारी आणि मी शेवटपर्यंत आपण एकमेकांना साथ देऊन हा लढा लढायचा आहे, हा लोकशाही जिवंत ठेवण्याचा लढा लढायचा आहे. आणि एनकीची आणि आजूबाजूला मोहोळ तालुक्याची जेवढी कामं आहेत ती देखील आपल्याला करायचे तेवढंच. सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे, काँग्रेसची आमदार, बाकी सगळे भाजपचे. भाजपचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही. म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मानणार कोण? कारण का ते घाबरतात, हुकुमशाही सरकार आहे. तर लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलंय कोण? तर सगळेच भाजपमध्ये येतात आणि माझ्या नावाने पण अफवा पसरवतात की मी पण जाणार. तर माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे, माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून नाही. कारण का मी सर्वधर्म समभावमध्ये विश्वास करते, मी गोरगरिबांमध्ये विश्वास.
विश्वास ठेवतो, मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवतो, मी कामावर विश्वास ठेवतो, मी लोकशाहीत विश्वास ठेवते, मी संविधानात विश्वास ठेवते, म्हणून मी काँग्रेस सोबत आणि मी ईडीला भिवते. कारण का माझ्याकडे कारखाना नाही आहे, माझ्याकडे संसार नाही, नशीब शिंदेसाहेब म्हणून मला ईडीची काय भीती. मी दिल खुलासपणे बोलणार बीजेपीच्या विरोधात आणि मोदींच्या विरोधात, आणि का नाही बोलावं. ज्या पद्धती तुमचा विश्वासघात केलाय, गेले 10 वर्ष तुमच्या बरोबर खेळ खेळ की आम्ही हे करू, 15 लाख जमा झाले मात्र तुमच्या खात्यात, दादा तुमच्या खात्यात जमा ना 15 लाख जमा झाले ना, वर्षाने 2 कोटी रोजगार मिळाले, जागा कोणाला मिळाली का नव्हती दादा, तुला मिळाली ना. महागाई कमी झाली, उद्या सिलेंडरचे भाव वाढत गेले, आता मात्र 2 दिवसात कमी होतील ना, ती वडून काढ. परत अशी खेळी किती खेळणार तुमच्यासोबत, अजून किती विश्वास काय दादा, तुम्ही खूपच असते, तुमच्या इथे 30 लाख जमा झाले, अजून किती विश्वासघात करणार आपल्या आपल्या